हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी, आणि त्यात सर्वात प्रथम बनवणार आहोत फुलका रोटी. त्यासाठी मी इथं फरियाली आटा घेतला आहे 1 कप. त्यात टाकणार आहे 1/2 कप मीठ आणि 1 टीस्पून तेल. हे सर्व मिक्स करून घेऊ आणि पाण्याने हे पीठ आपण गव्हाच्या पिठासारखं मऊ भिजून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी आपण झाकण लावून साईडला ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण पेढा एवढा गोळा घ्यायचा. हा गोळा आपण उपवासाच्याच पिठात असा बुडवायचा आणि अलगट लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने. फुलका लाटून झाल्यानंतर तापलेल्या तव्यावर आपल्याला तो असा टाकून घ्यायचा आहे. एका साईडनी भाजल्यानंतर उलटून घ्यायचा आहे आणि दुसरी साईड आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजायची आहे. फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि मग सटम फुगलेला फुलका तयार आहे. देसी घी टाकून आपल्याला हा फुलका सर्व करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बनवायची आहे डांगराची भाजी, म्हणजे लाल भोपळ्याची भाजी उपवासाची. त्यासाठी इथे मिरच्या, आलं, जिरे आणि कोथिंबीर टाकून आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला उपवासाच्या भाज्यांना वापरायचं आहे. मी इथे पॅन घेतला आहे. तापलेल्या तेलात जिरे टाकायचे. जिरे तडतडले की वाटण टाकायचं. परतून घेतले की त्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला मिरची टाकायची आहे. त्यानंतर कापलेले भोपळ्याचे काप टाकून मिक्स करून घेऊ. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि शिजण्यासाठी झाकण लावू. झाकण काढले की पुन्हा मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट तसेच गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे. भाजी पूर्ण शिजलेली आहे. कोथिंबीरने गार्निश करून गॅसची फ्लेम बंद करून सर्व करूया. लाल भोपळ्याची भाजी, मस्त टेम्पटिंग गोड तिखट भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा लाल भोपळ्याची भाजी आणि त्याबरोबर फुलके, मस्त. त्यानंतर रेसिपी आहे कोफ्ता, सर्वांची फेवरेट. त्यासाठी मी ते घेतलेलं आहे कच्चं केळ. ते असं साल काढून किसून घेतलेलं आहे. हे कच्चं केळ ग्रेट केलेलं आपण बाउलमध्ये टाकू. त्यानंतर उकडलेला बटाटा किसून घेऊ. त्यानंतर आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, वाटण, लिंबाचा रस, जिरे पावडर, मीठ, साबुदाणा पीठ, भगर पीठ हे सर्व टाकून मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. पुन्हा मिक्स करू. हाताला तेल लावून याचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत. हे बॉल म्हणजे कोफ्ते मी सर्व बनवून घेते. एकीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे. तापलेल्या तेलात आपल्याला हे कोफ्ते सोडून तळून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत. तर हे कोफ्ते तयार आहे. प्लेटमध्ये काढून सर्व करू. कोथिंबीरने गार्निश करू. त्यानंतर आपल्याला बनवायचे आहे कोफ्ता बरोबर खाण्यासाठी करी. मस्त टेम्पटिंग करी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिक्सरचं जार. मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला टाकायचं आहे दही. त्यानंतर शिंगाडा पीठ बाइंडिंगसाठी, शेंगदाणा कूट आणि त्यात आपल्याला पाणी टाकून हे ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मी हे ब्लेंड करून घेते. तर तुम्ही बघू शकता इथे छान स्लरी तयार झालेली आहे या पद्धतीने. त्यानंतर फोडणीसाठी पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये तूप किंवा तेल टाका. जिरे टाकायचे. जिरे तळतळले की वाटण टाकायचं. त्यानंतर दह्याचे मिश्रण टाकून घेऊ. थोडेसे पाणी टाकू. मीठ आणि साखर टाकून हे मिश्रण चांगले उकळून घेऊ. करीला उकळी आली की त्यानंतर आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीरने गार्निश करूया आणि मस्त आंबट गोड तिखट करी तयार आहे. कोफ्ते आणि करी तयार आहे. चला सर्व करूया. मस्त टेम्पटिंग आणि टेस्टी कोफ्ता करी तयार आहे. तो लेट्स सर्व. कोफ्ता करी आणि त्याबरोबर तूप टाकलेलं मऊसूत फुलका आणि चवीला साईडला चमचमीत आंबट गोड तिखट लिंबाचं लोणचं, ती रेसिपी मी उपवासाच्या थाळीमध्ये अपलोड केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की ही थाळी ट्राय करा. अतिशय चविष्ट लागणारी रेसिपी आहे. काटेरी भेंडीची भाजीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते नक्की चेकआउट करा. त्यानंतर आपण सर्व करूया. करी कोफ्ता, भेंडीची भाजी, रेड पम्पकिनची भाजी, फुलका आणि लोणचं. तर नक्की ट्राय करा. अतिशय चविष्ट लागणारी ही उपवासाची थाळी आहे.
तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सो थँक्स फॉर वॉचिंग.